षटका जास्त धावा आल्या 15-1, 10-15 तर मात्र हा सामना कणबोली संघाला सोपा जाईल. तो फक्त रायगड प्रीमियर लीग खेळण्यासाठी कतार वरून आलाय. हो हो, म्हणजे ही फार उल्लेखनीय गोष्ट आहे जी प्रेक्षकांना कळायलाच हवी. फक्त आरपीएल खेळण्यासाठी तो इथे दाखल झालाय आणि ज्या पद्धतीने एवढा दूरवरचा प्रवास करत तो या ठिकाणी आलाय. आज शिरडून कतार ते शिरडून हे अंतर पार केलंय आणि त्यानं आणि तिकडचं तिकीटही किती असेल, 50,000 तिकीट असेल, 35-40-50,000 संपून तो इथे आलेला आहे. कमाल आहे. क्रिकेट प्रती असणार हे वेड आहे हुक करण्याचा प्रयत्न गौरव गोसाळकरचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडासा स्लोवर वन चतुराईनं मात्र फसवला गेलाय. अक्षय पाटील मोन्या स्वतः कॅप्टन यावेळेस मात्र गोलंदाजी मध्ये आलाय आणि ही जी षटकं असणार आहेत ना कॅप्टनची मुस्तकींची याच्यामध्ये बरंच काही घडणार आहे. कारण विशाल चितेकर बाद झालाय, तो मैदानावर नसेल आणि त्याची खंत त्याला कुठेतरी आता थोडंसं टेन्शनमध्ये असेल कारण पॅवेलियनमध्ये बसून त्याला सामना पाहावा लागणार आहे. मोन्या येतोय, चांगला चेंडू होता यावेळेस मात्र आणखीन एक चांगला चेंडू अक्षय पाटीलचा. इथे मात्र दबाव टाकण्यास सुरुवात केली. पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये धावा येताना दिसत नाहीये. स्कोअर कटचा एकमेव चौकार विशाल चितेकरचा पाहिला, अन्यथा सपशेल पाहायला गेलं तर स्मशान शांतता पसरली असेल ती आदित्य प्रिया लॉजिस्टिक कणबोली संघाच्या कोटामध्ये. यावेळेचा हा फटका पुल करायचा होता, बॉल हवेमध्ये आहे, लॉंग ऑनचा फिल्डर येतोय खाली, कोणतीही चुकी नाहीये. दुसरा धक्का, क्या बात आहे, आदित्य प्रिया लॉजिस्टिक कणबोली संघ दबावाखाली खेळतो की काय. आणि अशीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे रोहा या संघानं मात्र कंबर कसले. इथे 6 या धावसंख्येवर लागलाय हा दुसरा झटका. जबरदस्त अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीला असं वाटलेलं की हा सामना एकतर्फी होतो की काय, सहज लिहिलेला, कारण विशाल जितेकरनं जे प्लॅन केलेले ते प्लॅन सक्सेस झाले. म्हणजे त्यांचा ए प्लॅन प्रत्येक वेळेला सक्सेस झाला, बी प्लॅन वापरण्याची त्यांना गरजच लागली नाही जेव्हा ते क्षेत्ररक्षण करत होते. मात्र फलंदाजी करताना आता पुन्हा थोडस डेंजर झोन मध्ये येऊन बसलेली आहे ती आदित्य प्रिया लॉजिस्टिक कणबोली. आणि हेच तर क्रिकेट आहे, एका खेळाडूला लॉंग इनिंग करावी लागेल. गौरव घोसाळकर कडे सगळ्यांच्या नजर आता मात्र लागल्यात. खालापूर मधलं हे टॅलेंट सावरवलेचं पाहायला गेलं तर या मैदानावर कसं खेळते, कारण संघाची परिस्थिती थोडीशी कठीण जरूर असेल, परंतु गौरवला मात्र गौरवास्पद कामगिरी करावी लागणार आहे. बघूया स्ट्राईक मध्ये योगेश पवार आणि जोरदार अपील केलाय आणि पंचांनी बोट उंच केलंय. योगेश पवार मैदानाच्या बाहेर. इथे पाहायला गेलं तर अडचणी संपायचं नाव घेताना दिसत नाही विशाल चितेकर. तो बाद झाला आणि त्याच्या पाठोपाठ एका पाठोपाठ एक फलंदाजाने मात्र नांगी टाकले. ज्या पद्धतीनं आता मात्र कॅप्टननं गोलंदाजी केले, मोन्यानं लगातार दोन फलंदाजांना मात्र चालतं केलं मैदानामध्ये आणि या धाबा 55 धाबा सुद्धा सहजासहजी आम्ही काढून देणार नाही असं ठणकावून सांगितले ते रोहा संघानं. बरेचसे खरं तर रोहा संघाचे चाहते सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्याच्यामध्ये प्रशांत पाटील, मेहुल पाटील असतील, जयेश घाग असतील मिठेकर मुरुड वरून आणि त्याचप्रमाणे प्रशांत पाटील असतील पीपी स्पोर्ट्सचे ओनर, त्यांच्या शुभेच्छा मात्र या संघासाठी येतात, या रायगड प्रीमियर लीग साठी येतात. त्यांचा सुद्धा आपण मनापासून स्वागत करतो. दुश्मी खारपाड्यावरून मनोहर ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी या मॅचचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. हा सामना वाटतो तसा नाहीये, म्हणजे आपण म्हणतो ना ही वादळापूर्वीची शांतता आहे. आत्तापर्यंत आत्ताच्या या
काही या दोन षटकांमध्ये जे काही घडलेलं आहे ते अगदी विपरीत घडलेलं आहे. ते फलंदाजांच्या गोलंदाजांना ही विकेट आता साथ द्यायला सुरुवात केली की काय असं वाटायला लागलेलं आहे प्रेक्षकांना. लाइट बिफोर द विकेट इथे मात्र आणखीन एक धक्का. इट्स अ ह्यूज वन. विकेट हॅटट्रिक नोंदवत असताना कमाल केले कॅप्टन आणि मोन्यानं सलग तीन चेंडूंवर तीन सफलता. परंतु रेफर करण्यात आले थर्ड अंपायर कडे. कमाल केले या गोलंदाजांना. पाहूया रेफर मध्ये काय येते. इथे मात्र 24 लाइव्ह इव्हेंटच्या माध्यमातून निर्णय आपल्यापर्यंत लवकर पोहोचवला जाईल. परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाले आता मग थोडेसे थापे दणाणलेत विशाल जितेकरचे सुद्धा, कारण इथे संघ संकटामध्ये अडकलाय. अडचणी मात्र वाढतच चालल्यात आणि या सिच्युएशन मधून बाहेर कोण काढणार. लाइक बिफोर द विकेटची या ठिकाणी अपील स्वीकारली आणि त्यानंतर मात्र रेफर करण्यात आले. पाहूया इथून मात्र एक्झॅक्टली कॅमेरामध्ये काय कैस झाले यावर बरंच भवितव्य असेल, कारण डावकुऱ्याचा फलंदाज आहे आणि डावकुऱ्याचा फलंदाजाने मैदान नेहमीच लाभदायक ठरले, त्यामुळे नयन भगतचं खेळपट्टीवर राहणं फार गरजेचं आहे. परंतु पंचांनी मात्र ग्राउंड अंपायर्सनी त्याला बाद दिले आणि इथून मात्र तिसऱ्या पंचांचा निर्णय. इट्स आउट. विकेट हॅट्रिक. अभिनंदन. रायगड प्रीमियर लीग मधली चौथी विकेट हॅट्रिक. एकदा गोलंदाजी आवडली असेल त्याला मोन्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कमालीची गोलंदाजी. कॉंग्रॅच्युलेशन मोन्या. अलिबाग वरून आलेला हा मोन्या नौखारचा हा खेळाडू आहे. तिकडे नेहमी म्हणजे कबड्डीच्या मॅचेस आपण बघत असतो आणि अशा या कबड्डीच्या दुनियेमध्ये क्रिकेटचं वेड प्रेक्षकांना लावणारा हा मोन्या हॅट्रिकचा मानकरी ठरतोय. मनोज कुमार शिंदे जे संघ मालक आहेत त्यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक मोन्यासाठी जाहीर झालेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन मोन्या. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाचं चाललंय काय हाच प्रश्न आता मात्र प्रेक्षकांमध्ये आपसापसात चर्चा मात्र सुरू आहे. परंतु इथे मात्र पहिली मेडन ओव्हर टाकण्याच्या तयारीमध्ये असेल मोन्या. चांगला ट्रायू आहे थ्रू द कव्हर्स. इथून मात्र पहिल्यांदा धाव येताना दिसते या ओव्हरमध्ये. काय तिखट गोलंदाजी केले, काय संमिश्र गोलंदाजी मी तर म्हणेन. वेगवेगळ्या पद्धतीनं चेंडू टाकून मात्र त्रस्त केले फलंदाजांना आणि एक यशस्वी षटक. ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा या टीमसाठी कॅप्टननं मात्र या ठिकाणी फिनिश केले. फक्त एकच धाव या ओव्हरमध्ये आली आणि तब्बल 3 फलंदाजांना बाद केले. पॉवर प्लेची दोनही षटकं संपलेत आणि 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावर. ऑरेंज जो ट्रेंड आहे त्याच्या खाली जो आत्ता सुरू असलेला जो ग्रीन ट्रेंड किती खाली आहे बघा. म्हणजे आदित्य प्रिया लॉजिस्टिक खूप 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 खाली येऊन बसलेला आहे. त्याचं कारण कदाचित असू शकेल की विशाल जितेकरची लवकर गेलेली विकेट, त्याच्यानंतर मोन्यानं मिळवलेला कब्जा, मुस्तकीन मुकादमनं केलेली भेदक आणि तिखट अशी गोलंदाजी. अनुभवी चेहरे असणं स्क्वॉडमध्ये फार गरजेचं आहे. विशाल जितेकर जो सगळ्यात अनुभवी या स्क्वॉडमध्ये वाटतोय आणि तो बाद झाल्यानंतर खरं तर सगळे यंगस्टार घेऊन विशाल जितेकरनं हा स्क्वॉड उतरवलाय खरा. परंतु आता खऱ्या अर्थानं प्रत्येकाची कसोटी लागले. कसोटी मुस्तकींची पण आहे, कारण त्याला आता जबाबदारी दिलेली आहे की पहिल्यांदा तू केलं होतं ना गेल्या वर्षी तसंच आता करायला पाहिजे. पहिल्या सीझनमध्ये जो चमत्कार केलेला तो चमत्कार करण्यासाठी तुला एवढ्या लांबून बोलवलेलं आहे. तर गौरव घोसाळकर जो सलामीला गेलेला आहे, हार्ड हिटर फलंदाज आहे, नावाजलेला मिस्टर डायनामिक या नावानं प्रसिद्ध असलेला हा खेळाडू, प्रवीण दुगाडेंनी त्यांना नाव दिलेलं आहे. या अनस्टॉपेबल डायनामिक प्लेअरला आता चांगलं खेळावं लागेल, कारण आतापर्यंत त्याच्या वाट्याला फक्त एकच चेंडू आलाय एवढ्या 2 षटकांमध्ये. आक्रमक तो खेळतोय परंतु आता त्याला दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर एक अनुभवी खेळाडूची जबाबदारी सुद्धा त्याच्या खांद्यावर आले. आता दुहेरी भूमिकेमध्ये असेल, संयम सुद्धा त्याला बाळगावा लागणार आहे, कारण मॅच इथे फसले थोडीशी. ओव्हर द विकेट ना. मोस्तकीमचा हा बॉल पॅकुट